मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हर्च्युअल क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, याआधीच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं त आणि थ, ठीक आहे। तर आज आपण या पुढचे दोन व्यंजन घेणार आहे। तर त आणि थ नंतर कोणता व्यंजन येतो? बरोबर आहे, द आणि ध, ठीक आहे। तर आज आपण द आणि ध हे दोन व्यंजन घेणार आहे। त्याआधी काय करूया आपण, त्या द आणि ध पासूनचे आधी शब्द बघूया, ठीक आहे। तर तुम्हाला बुक ओपन करायचं आहे, पेज नंबर 58 काढायचा आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला हे शब्द वाचायचे आणि प्रत्येक शब्दावर तुम्हाला फिंगर्स ठेवायचे आहे, ठीक आहे। तर आपला पहिला शब्द आहे, द पासून चालू होणारा कोणकोणते शब्द आहे? द दगड, द दरी, द दहा, द दक्षिण, द दसरा आणि द दरवाजा, ठीक आहे। हे काय झाले आपले द चे शब्द। त्यानंतर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वाचा आणि गिरवा इथे आहे, तर तुम्हाला इथे काय करायचं, याच्यावर ट्रेस करायचं आहे, गिरवायचं आहे द, ठीक आहे। आता आपण आपल्या नोटबुक मध्ये द कसं लिहायचं ते बघूया, ठीक आहे। तर बोर्डवर इथे मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या नोटबुक वर लिहायचं। वरच्या टू लाईन सोडून आपण मधल्या टू लाईन मध्ये लिहायचं आहे। आधी काय करायचं आहे, छोटीशी स्टँडिंग लाईन, हाफ सर्कल, गो अप, टेक अ नॉट, आणि ही नॉट दिल्यानंतर याची लाईन स्लॅनिंग घ्यायची, ठीक आहे। आणि ही खालच्या लाईनला टच करायची, हा झाला द दरवाज्याचा द। त्यानंतर परत टू फिंगर डिस्टन्स, स्टँडिंग लाईन, हाफ सर्कल, टेक अ नॉट, स्लॅनिंग लाईन, द दरवाज्याचा द, परत टू फिंगर डिस्टन्स, स्टँडिंग लाईन, हाफ सर्कल, टेक अ नॉट, स्लॅनिंग लाईन, द दरवाज्याचा द। प्रत्येक द लिहिताना तुम्हाला दचा उच्चार करायचा आहे, ठीक आहे। द काय लिहिता तुम्ही, कोणतं अक्षर लिहिता? द। द पासून चालू होणारे कोणकोणते शब्द आहे? द दरवाजा, द त्यानंतर द हा दहा म्हणजे काय, जे तुम्ही इंग्लिश मध्ये 10 म्हणता की नाही त्याला काय म्हणतात, दहा, ठीक आहे। त्यानंतर परत टू लाईन ची लाईन तुम्हाला सुरू, नेक्स्ट लाईन मध्ये द लिहायचे, बरोबर। या दच्या खाली तुम्हाला हा द लिहायचा, ठीक आहे। हा झाला द। अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला द द द फुल पेज लिहायचं आणि त्यानंतर नेक्स्ट पेज वर द चे शब्द। आता द चे शब्द बघूया, ठीक आहे। इथे हेडिंग टाकायची तुम्हाला, द चे शब्द, ठीक आहे। आता द पासूनचे शब्द कोणकोणते बघितले आपण? द दरवाजा, दरवाजा, त्यानंतर द दगड, दगड, परत कोणतं बघितलं आपण? द द हा, ग हा, ग हा म्हणजे काय, टे। त्यानंतर द स रा, दसरा, त्यानंतर द क्षीण, दक्षिण, आणि द दरी, ठीक आहे। हे काय झाले आपले द चे शब्द। अशा प्रकारे तुम्हाला द चे शब्द लिहायचे आणि या व्यतिरिक्तही शब्द काही शोधून तुम्हाला याखाली लिहायचे आहे। द नंतर नेक्स्ट कोणता व्यंजन येतो आपला? द नंतर येतो आपला ध, ठीक आहे। तर ध पासूनचे चालू होणारे कोणकोणते शब्द आहेत तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय करायचं आहे? फिंगर्स ठेवायचं आहे, ठीक आहे। प्रत्येक शब्दावर तुम्हाला फिंगर ठेवण्याचा उच्चार करायचा आहे माझ्या पाठीमागे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। ध धनुष्य, ध धनगर, ध धन, ध धरण, ध धवल आणि ध धर्म, हे काय झाले ध चे शब्द। त्यानंतर त्या खाली काय करायचं, तुम्हाला वाचा आणि गिरवा इथे ट्रेस करायचं आहे, बरोबर, गिरवायचं आहे पेज नंबर 59 वर, ठीक आहे। त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, आता हा ध आपल्या टेक्स्टबुक वर झाला, आता आपली नोटबुक वर लिहायचंय। आता नोटबुक वर लिहिताना कसं लिहायचंय बघा, वरच्या टू लाईन सोडून मधल्या टू लाईन मध्ये लिहिताना सर्कल काढायचा छोटासा, त्यानंतर त्याला काढायचंय हाफ सर्कल, हाफ सर्कल, गो अप, स्टँडिंग, ठीक आहे। आता हा ध लिहिताना याचा खालचा जो हाफ सर्कल आहे इथे टच करायचा नाही, ठीक आहे। परत टू फिंगर डिस्टन्स, छोटासा सर्कल, हाफ सर्कल, हाफ सर्कल,
सर्कल गो स्टँडिंग. हा झाला ध धनुष्याचा किंवा ध धरणाचा ध. परत टू फिंगर डिस्टन्स. परत अशाच प्रकारे तुम्हाला हा ध ध ध असे किती वेळा लिहायचे एका लाईनवर? फाय. ठीक आहे. ध हा छोटा सर्कल, हाफ सर्कल, हाफ सर्कल गो स्टँडिंग. ठीक आहे. परत टू फिंगर डिस्टन्स, हाफ सर्कल, हाफ सर्कल गो अप स्टँड. ठीक आहे. अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला? ध ध ध ध ध पूर्ण पेज वर ध लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट पेज वर काय जाईल? तुमचे धचे शब्द. मग आता इथे धचे शब्द लिहूया. ध चे शब्द. ठीक आहे. आता ध पासून सर्वांना कोणकोणते शब्द आहे? ध धनुष्य, धनुष्य. ठीक आहे. त्यानंतर ध न ग र धनगर. त्यानंतर ध व ल धवल. परत ध नोटबुकवर लिहून ठेवायचे. ठीक आहे. तर आज आपण काय काय शिकलो? द आणि ध हे दोन वेगळे, या द आणि ध पासूनचे शब्द तुम्हाला शोधायचे, लिहायचे आहे, टेक्स्टबुकवर तुम्हाला पीएच करायचं आणि नोटबुकवर सुद्धा करायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.